नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतो तुमचं तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टीचर्स माइंड। तर विद्यार्थ्यांनो, एक्चुअल समीकरण म्हणजे काय किंवा एक्चुअल समीकरणाची उकल म्हणजे काय हे आपल्याला माहीत आहे का? तर याआधी बघा, तुम्ही गेल्या इयत्तेमध्ये एक्चुअल समीकरण म्हणजे काय हे शिकलेले आहात। एक्चुअल समीकरण आपण कशाला म्हणतो, तर ज्या समीकरणामध्ये फक्त एक आणि एकच चल वापरलेलं असतं त्याला आपण काय म्हणतो, एक्चुअल समीकरण। पण एक्चुअल समीकरणाची उकल म्हणजे काय किंवा एक्चुअल समीकरणाची उकल कशी काढतात ह्याचा आपण अभ्यास आता ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर इयत्ता 8वीच्या गणित विषयामधील एक्चुअल समीकरण या प्रकरणामध्ये आपण एक्चुअल समीकरणाची उकल कशी काढायची हे पाहणार आहोत। तर बघा, एक्चुअल समीकरणाची उकल हे आपण उदाहरणावरून स्पष्ट करूया। तर याच्यामध्ये बघा, पहिलं उदाहरण आहे x - 4 = 3, हे काय दिलं आपल्याला, एक समीकरण दिलं बरोबर, आणि x = 1 आणि x = काय करायचे, 7। तर ह्या दोन किमती आपल्याला काय करायच्या आहेत, घ्यायच्या आहेत। आणि ह्या दोन किमती घेऊन आपल्याला समीकरणाच्या दोन्ही बाजू जर समान आल्या तर x = 1 किंवा x = -1 आणि x = 7 यापैकी कोणती संख्या त्या समीकरणाची उकल आहे आपल्याला ठरवता येईल। तर बघा, सुरुवातीला मांडणी कशी करायची, दिलेलं समीकरण कोणतं आहे, x - 4 = 3 बरोबर। आता ह्याच्यामध्ये आपल्याला x = 1 ही किंमत ठेवायची आहे। तर लिहिणार कसं बघा, x = 1 ही किंमत दिलेल्या समीकरणामध्ये ठेवू बरोबर। मग आता समीकरणाच्या दोन्ही बाजू इथे काय करायच्या, लिहून घ्यायच्या। समीकरणाच्या दोन्ही बाजू कुठल्या असतात, उजवी बाजू आणि डावी बाजू। तर बघा, आता x - 4 = 3 हे आपलं काय मूळ समीकरण आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला किमती ठेवायच्या आहेत। पहिली किंमत किती आहे बघा, x - 1 एक्सच्या जागी काय करायची, -1 ही किंमत ठेवायची। x = काय केलं आपण, -1 घेतली, -4 = 3। आता ऋण संख्या असल्यामुळे आपण त्याला काय घेतला, कंस दिला। आता बघा, वजा काय होणार, वजा फक्त अंकांची काय होते, बेरीज होते, 1 - 4 = 5 = 3। आता इकडे निरीक्षण केलं तर बघा, समीकरणाची डावी बाजू आणि समीकरणाची उजवी बाजू समान आहे का, एका बाजूला किती आहेत, 3 आहेत आणि एका बाजूला किती आहेत, -5 आहेत। तरी समीकरणाची उकल कशी आहे, समीकरणाच्या दोन्ही बाजू समान नाहीत बरोबर ना। म्हणून जर समीकरणाच्या दोन्ही बाजू समान नसतील तर x = -1 ही किंमत त्या समीकरणाची उकल होत नाही। म्हणून इथे लिहिणार कसं, म्हणून x - 1 ही समीकरणाची उकल नाही। समजलं? आता आपल्याला दुसरी किंमत कोणती दिली बघा, x = 7। x = 7 ही किंमत काय करायची, दिलेल्या समीकरणात ठेवायची। इथे लिहायचं, x = 7 ही किंमत दिलेल्या समीकरणात ठेवू बरोबर। म्हणून x - 4 = 3। आता ह्याच्यामध्ये बघा, 7 ही किंमत ठेवायची आहे, मग एकच्या जागी किती ठेवायचे, 7 - 4 = 3 किती येणार, 7 - 4 = 3 आणि इथे किती आहे, 3। म्हणजे बघा, आता समीकरणाची दोन्ही बाजू कशा आल्या, समान आल्या, उजवी बाजू आणि डावी बाजू कशी आली, समान आली। म्हणून इथे लिहायचा, म्हणून x = 7 ही समीकरणाची उकल आहे। यावर आपल्याला व्याख्या काय करता येईल बघा, समीकरणाची उकल, तर दिलेल्या समीकरणामध्ये एक्सच्या किंवा चलाच्या जागी जी किंमत आपण ठेवू ती त्या किमतीने त्या दोन्ही
त्या किमतीने समीकरणाची दोन्ही बाजू जर समान होत असतील तर ती किंमत त्या समीकरणाची उकल आहे असे आपण म्हणतो, बरोबर। तर आता या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने काय करता येईल, समीकरणाची उकल काढता येईल। आणखी एक दुसरं उदाहरण पहा कसं सोडवायचं। आता हे होतं आपलं कसं बेरजेचं होतं, बरोबर। जर तुम्हाला असं उदाहरण दिलं 9m = 81, बरोबर। आता याच्यामध्ये m = 3 दिले आणि दुसरे 9 दिलेत, बरोबर। दोन किमती आपण काय करायच्या आहेत या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या समीकरणाच्या चलाच्या ठिकाणी ठेवायच्या आहेत। आता सोडवणार कसं तर बघा, m = -3 ही किंमत दिलेल्या समीकरणाच्या किंवा दिलेल्या समीकरणामध्ये ठेवू, बरोबर। तर आता दिल्या जी m = 3 किंमत दिलेली आहे ती आपण काय करायची, दिलेल्या समीकरणाच्या m या ठिकाणी ठेवायची। 9m = 81 हे आपलं काय आलं, समीकरण झालं, बरोबर। त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच या आधीचे व्हिडिओ जर लाईक केले नसाल तर लाईक करा आणि शेअर करा। तर बघा आता पुढे आपण कसं सोडवणार, आता एमच्या जागी काय करायची, तिन्ही किंमत ठेवायची, म्हणून 9। आता 9 आणि एम याच्यामध्ये कोणती क्रिया बघा, गुणाकार क्रिया, गुणले चिन्ह दिलं, संख्या किती आहे 3 = 81। आता इथे 9 आणि 3चा गुणाकार करा, किती येणार बघा, 9 * 27 आणि इकडे किती आले 81। समीकरणाच्या दोन्ही बाजू समान आहेत का, तर नाही म्हणून इथे काय करायचं, नॉट इक्वल, बरोबर ना। म्हणून काय येणार बघा, m = 3 ही दिलेल्या समीकरणाची उकल नाही, बरोबर। हे एक उदाहरण झालं। आता आपल्याला m = 9 ही किंमत घेऊ ठेवायची, म्हणजे लिहा m = 9 ही किंमत दिलेल्या समीकरणामध्ये ठेवू। मग आता समीकरण कोणतं आहे ते लिहून घ्यायचं, 9m = 81 9 * 9 = 81 म्हणून 9 * 9चा गुणाकार किती येणार, 81 आणि हे 81 म्हणजे दोन्ही बाजू कशात बघा, डावी आणि उजवी बाजू कशात समान आहेत। म्हणून जर दिलेल्या समीकरणामध्ये दोन्ही बाजू समान असतील तर ती जी काय आपण किंमत ठेवू ती किंमत त्या समीकरणाची कशी आहे, उकल आहे। म्हणजे ते लिहिणार कसं, म्हणून m = 9 किंवा 9 असं लिहा, 9 ही किंमत समीकरण कोणतं, 9m = 81 या समीकरणाची उकल आहे। बरोबर, मग ह्या पद्धतीने आपल्याला काय करता येईल, दिलेल्या समीकरणाची उकल काढता येईल। आता पुढचं बघा, दिलेली समीकरणे सोडवायची कशी हे आपण आता शिकणार आहोत। तर याच्यामध्ये बघा आपल्याला एकाच वेळी 2 ते 3 क्रिया कराव्या लागतात, त्या कशा करायच्या ते पहा। समीकरणे सोडवा असा प्रश्न असतो, तर पहिलं उदाहरण आहे पहा, 17p - 2 = 49, बरोबर। आता हे उदाहरण सोडवणार कसं, तर बघा याच्यामध्ये 17p - 2 = 49 मग आपल्याला आता हे -2 आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जायचे, तर कसे घेऊन जाणार, तर बघा याच्यामध्ये काय करायचं, तर समीकरणाच्या दोन्ही बाजूमध्ये आता इथे -2 आहेत बरोबर ना, तर इकडे गेल्यावरती काय होणार, अधिक 2, म्हणून इथे काय लिहायचं,
समीकरणाच्या दोन्ही बाजूमध्ये दोन मिळवू, बरोबर। म्हणून 17p वजा 2 अधिक 2 बरोबर 49 अधिक 2, समजलं? आता इथे बघा, वजा 2 अधिक 2 काय होणार, कॅन्सल होणार, शिल्लक काय राहिले, 17p बरोबर 51। आता काय करायचं बघा, इथे आपल्याला पीची किंमत काढायची, बरोबर ना। आता 17 आणि पी याच्यामध्ये कोणती गुणाकार क्रिया आहे, बहुवचनाच्या अलीकडे गेल्यावर काय होणार, भागाकार होणार। मग आता इथे 17p बरोबर आहेत, बरोबर ना। मग इथे लिहिणार कसं बघा, आता तर समीकरणाच्या दोन्ही बाजूला सतराने भागू, भागाकार क्रिया करणार, म्हणून इथे आपण काय केलं, भागू। आता 17 आणि समीकरणाच्या दोन्ही बाजूला का भागायचं, तर इथले 17 आहेत ते बरोबर कॅन्सल होणार, बरोबर ना। त्यामुळे इथे आपण लिहिणार, तर आता बघा, 17p छेद म्हणजेच काय, भागाकार त्याला म्हणतो आपण, 17 बरोबर 51/17। समीकरणाच्या दोन्ही बाजूला 17 भागू, त्या पद्धतीने आपण मांडणी केली। आता 17 × 51 भाग दिला, म्हणून पी बरोबर किती आलं, उत्तर 3, समजलं? या पद्धतीने आपल्याला काय करता येतील, समीकरणे सोडवता येतील। आता याच्यामध्ये बघा, या ज्या आपण हे जे समीकरण सोडवलं याच्यामध्ये आपण बेरीज केली, त्याच्यानंतर काय केली, कोणती क्रिया केली, भागाकार क्रिया। म्हणजे या ठिकाणी आपण दिलेल्या समीकरणामध्ये दोन क्रिया केल्या, काही वेळेला आपल्याला तीन क्रिया कराव्या लागतात, तर त्या पद्धतीने आपण मांडणी करू शकतो। बघा आता दुसरं आणखी एक उदाहरण, (3x + 12) = (2x - 4), बरोबर। आता हे उदाहरण सोडवणार कसं बघा, इकडे 3x आहेत, इकडे 2x आहेत, इकडे 12 आहेत आणि इथे -4 आहेत। मग अशा वेळी काय करायचं बघा, जे चल आहेत ते काय करायचे, एका बाजूला घ्यायच्यात, आणि जे संख्या आहेत त्या संख्या एका बाजूला घ्यायच्यात। मग आता बघा, इथे 2x आहेत, इथे 3x आहेत, मग आपल्याला हे 2x काय करायचे आहेत, इकडे आणायचे आहेत बहुवचनाच्या अलीकडे। लिहिणार कसं बघा, आता इथे (-2x) आहेत, बरोबर ना। इकडे आल्याच्यानंतर काय होणार, वजा होणार। मग इथे काय लिहिताना कसं लिहिणार, तर समीकरणाच्या दोन्ही बाजूमध्ये दोन्ही बाजूंमधून आता आपल्याला वजा करायचे आहेत, बरोबर ना। 2x वजा करू, म्हणून मांडणी कशी होईल, 3x + 2x = (2x - 2x - 4). काय केलं, समजलं ना, कारण एका बाजूचे जे 2x आहेत ते आपल्याला कॅन्सल करायचे होते, बरोबर ना। म्हणून काय केलं आपण, समीकरणाच्या दोन्ही बाजूमधून 2x वजा केले। मग आता इथे 2x + 2x आहेत आणि इथे -2x आहेत, काय आले, कॅन्सल झाले। मग शिल्लक काय राहिलं बघा, 3x - 2x गेले, 1x राहिला, मग 1x + 12 = (-4), समजलं? इथपर्यंत मांडणी कशी केली, समजली? आता ह्यापुढे बघा काय करायचं, आता इथे -4 आहेत, इथे काय आहेत, (-12) आहेत, मग हे (-12) आहेत ते इकडे आपण घेऊन जाऊ, बरोबर। मग काय होईल, अधिकचं वजाबाकीमध्ये रूपांतर होईल। मग इथे लिहिताना कसं लिहिणार बघा, समीकरणाच्या दोन्ही बाजूंमध्ये बाजूंमधून आपल्याला वजा करायचं आहे, 12 वजा करू, म्हणून (x + 12) - (-4) - 12 कॅन्सल, (x) = (-4) - 12 किती येणार, -16, कळालं? म्हणजे एक्सची किंमत तुम्हाला या ठिकाणी किती आली, -16 आली। या पद्धतीने आपल्याला काय करता येईल, दिलेली समीकरणे स्टेप बाय स्टेप सोडवता येतील।
आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच त्याच्या बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला सुद्धा तुम्ही क्लिक करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला आधी नोटिफिकेशन मिळेल. तसेच इतर येत्यांचे व्हिडिओ पाहायचे असेल तर आमच्या चॅनलला अवश्य भेट द्या.